तर हॅलो फ्रेंड्स, मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही तुमच्यासाठी स्वस्तामध्ये तुमच्या बजेटमध्ये 2 BHK हाऊस घेऊन आलो आहे। लोकेशन असणार आहे आपलं हे नांदू नाका सिग्नल जवळ असलेल्या रामदास जॉकी नगरमध्ये आपला हा प्रोजेक्ट आहे। हायवेपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर आपला हा रो हाऊस आहे। या ठिकाणी आपल्याकडे हे 5 रो हाऊस आहेत। 1000 स्क्वेअर फीटचा 2 BHK आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। आज आपण हे पूर्ण रो हाऊस बघणार आहोत, पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढची बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्व आधी पोहोचेल। आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। आपण जर आपल्या या रो हाऊसच्या आजूबाजूचा परिसर बघितला तर पूर्णपणे डेव्हलप झालेला आहे। आजूबाजूला सुंदर असे बंगलोज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। तर असा संपूर्ण आपल्या हा रो हाऊसच्या आजूबाजूचा परिसर आहे। आता आपण आपला हा रो हाऊस बघूया। चला, सुरुवातीला आपल्याला हे 2 वेचं गेट बघायला मिळतं आणि इथून आता नंतर आपली ही पार्किंग आहे, जी की आपल्याला 10 फूट बाय 10 फुटाची बघायला मिळते। समोरच्या वॉलवर सुंदरशा टाईल्स यूज केलेल्या आहेत, ज्यामुळे तुमचं एलिव्हेशनची सुंदरता ही अजूनच वाढते। अशी आपली पार्किंग आहे। या ठिकाणी आपला मेन डोर असणार आहे। मेन डोरची आपण जर साईज बघितली तर चांगला 50 mm थिकनेसचा मिळतो आहे आणि वास्तूप्रमाणे तुमचा हा रोज पश्चिम दिशेला असणार आहे आणि किचन हे पूर्वेला असणार आहे, म्हणजे पूर्ण वास्तूप्रमाणे आपला हा रोज असणार आहे। इथून आत आलो आणि हा आपला लिव्हिंग एरिया। तर हा आपला लिव्हिंग एरिया आहे। साईज मिळते आपल्याला 10.5 फूट बाय 15 फुटाची आणि त्याचप्रमाणे आपल्याला लिव्हिंगमध्ये सुंदरशी फॉल सिलिंग पण इथे प्रोव्हाइड केलेली आहे। लिव्हिंगमध्ये समोर आपल्याला विंडो बघायला मिळते। साईज मोठी असल्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन सर्व या ठिकाणी जाणार आहे आणि विंडोच्या बाजूला नग देण्याची फ्रेम आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे। या ठिकाणी असणार आहे आपला जिना, जो की वरती आपले दोघं बेडरूमकडे जातो आणि जिनेसाठी पण दोघी साईडला आपल्याला ग्रेनाइट बघायला मिळतो। त्याचप्रमाणे स्कर्टिंगला सुद्धा ग्रेनाइट यूज केलेला आहे। साईडला मिळत आहे SS-ची रेलिंग आणि इथून पुढे या ठिकाणी आपला TV युनिट, सर्व स्विचेस जे असणार आहे हे तुमचे अँकर आणि पॉलिकॅपचे असणार आहेत आणि आपल्या जिन्याखाली तुमचा इन्व्हर्टर पॉईंट असणार आहे। इथून पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपलं इंडियन टॉयलेट आहे। आपण जर वॉशरूमची साईज बघितली, चांगली मोठी साईज आपल्याला या ठिकाणी मिळते। सर्व जी फिटिंग असणार आहेत ही सर्व आपल्याला जॉन्सन अँड जॉन्सनची मिळते। त्याचबरोबर गिझर व सोलारचे सर्व सेपरेट पॉईंट या ठिकाणी दिलेले आहेत। जर टाईल्स बघितल्या, सुंदरशा टाईल्स व्हाईट ग्रे कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला या वॉशरूममध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत। आपली जेवढी पण प्लंबिंग फिटिंग असणार आहे सर्वांना आपल्याला 10 वर्षाची वॉरंटी असणार आहे। बाकी पुढे हे आपलं किचन आहे, याची आपण जर साईज बघितली 10 फूट बाय 10.5 फुटाचं असं चांगलं मोठं किचन बघायला मिळतं। पूर्व दिशेला आपला किचनवटा असणार आहे, जो की आपला एल शेपमध्ये मिळतो आहे। सर्व कनेक्शन दिलेले आहेत, म्हणजे तुमच्या वॉटर प्युरिफायरसाठी, मिक्सर ओव्हनसाठी आणि फ्रीजसाठी असे सर्व कनेक्शन आपल्याला मिळत आहेत आणि त्याचप्रमाणे ते आपला लॉक पण प्रोव्हाइड केलेला आहे। टाईल्स जर बघितल्या, पूर्ण स्लॅबपर्यंत टाईल्स आपल्याला या ठिकाणी लावून दिलेले आहेत। एक मोठी विंडो आहे, ज्यामुळे चांगला प्रकाश तुमच्या किचनमध्ये राहतं आणि किचनलाही चांगला व्हेंटिलेशन मिळतं। किचनपासून पुढे आलो, या ठिकाणी आपला ड्राय एरिया असणार आहे। जवळपास 6 फुटाचा ड्राय एरिया आपल्याला या ठिकाणी मिळतोय। वॉशिंग मशीनसाठी सेपरेट कनेक्शन आणि 2 नळाचे कनेक्शन आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केले आणि इथे आपल्याला टाकी मिळते, जी की 2000 लिटर आहे। वरती 1000 लिटरची सेपरेट टाकी आहे, म्हणजे टोटल स्टोरेज 3000 आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं। या रोजमध्ये आपल्याला सेपरेट बोरिंग पण बघायला मिळते। तर असा संपूर्ण आपला ग्राउंडचा एरिया आहे। वरती आपले दोघं बेडरूम असणार आहे, आपण ते बघूया। चला, तर वरती पण बघूया। तर आता आलो आहे आपण आपल्या या फर्स्ट फ्लोअरवर, जिथे की आपले दोघं बेडरूम आहे आणि बेडरूमच्या सेंटरला या ठिकाणी आपलं वॉशरूम असणार आहे। पहिले आपण आपला हा फर्स्ट बेडरूम बघूया। तर हा आपला फर्स्ट बेडरूम आहे, जो की आपल्याला 10.5 फूट बाय 12 फुटाच्या चांगल्या मोठ्या साईजमध्ये बघायला मिळतो। एक लॉफ्ट प्रोव्हाइड केला आहे, म्हणजे तुमच्या स्टोरेजसाठी। आपल्याला या बेडरूमला अटॅच इकडे एक बाल्कनी बघायला मिळते
आणि बाल्कनीसाठी आपल्याला हा टू वेचा फ्रेंच डोर मिळतो आहे, ज्याला की इथे मॉस्किटो नेट पण प्रोव्हाइड केलेली आहे। ही आपली बाल्कनी आहे, जवळपास 5 फुटाची बाल्कनी मिळते। समोर एसीच्या रेलिंग ज्या की स्क्वेअरमध्ये असणार आहेत, आणि त्यासोबतच 12 mm टफन ग्लास इथे प्रोव्हाइड केलेला आहे। हेडिकेने आपला सर्क्युलर जिना दिलेला आहे, जो की वरती आपल्या टेरेसकडे जातो। टेरेस आपण पुढे बघूया, पण त्याआधी आपण आपला सेकंड बेडरूम बघूया। या ठिकाणी आहे आपला सेकंड बेडरूम, आणि या बेडरूमच्या सुरुवातीला आपलं हे सेकंड टॉयलेट आहे, जे की वेस्टर्न मिळतं। या ठिकाणी आपल्या इथे वेस्टर्न कबोर्ड मिळत आहे। सर्व फिटिंग ही जॉन्सन अँड जॉन्सनची मिळते, ज्यावर तुम्हाला 10 वर्षाची वॉरंटी पण आहे। आणि गिझर व सोलारचे सेपरेट कनेक्शन आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड केले आहे। बाकी टाईल्स, सुंदरशा टाईल्स, बेस्ट कॉम्बिनेशनमध्ये टाईल्स आपल्याला या ठिकाणी यूज केलेल्या दिसतात। वॉशरूमच्या वर आपण फ्रेम जर बघितलं ना, पूर्ण ग्रेनाइटची फ्रेम मिळते। नॉर्मली सिमेंटच्या असतात, आणि या ठिकाणी पूर्ण ग्रेनाइटची फ्रेम आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। त्याचप्रमाणे वॉशरूमच्या वरती आपल्याला बोट माळा पण इथे देण्यात आलेला आहे। या ठिकाणी आहे आपला सेकंड बेडरूम। तर हा आपला सेकंड बेडरूम आहे, जो की 10.5 फूट बाय 10.25 फुटाचा बघायला मिळतो। एक लॉफ्ट आपल्याला ह्या बेडमध्ये पण बघायला मिळतो, म्हणजे किचनमध्ये, फर्स्ट बेडमध्ये आणि या सेकंड बेडमध्ये पण आपल्याला सगळीकडे लॉफ्ट प्रोव्हाइड केलेला आहे। त्याचप्रमाणे इथे पण एक मोठी विंडो मिळते, ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन आपल्याला आत्ताही या रूममध्ये मिळत आहे। तर असा असं पूर्ण आपला रोज आहे, वरती टेरेस पण आहे, आपण तो बघूया। चला, तर आता आलोय आपण आपल्या टेरेसवरती। आपल्या या ठिकाणी टेरेसवरती आपल्या फ्लोरिंगसाठी पूर्ण ब्रिक बॅट कोबा करून दिला आहे, म्हणजे वॉटर लिकेज संबंधित कुठली अडचण तुम्हाला भविष्यामध्ये होणार नाही आहे। त्याचप्रकारे आपल्या इथे ही हिमालया कंपनीची 1000 लिटरची वॉटर टँक मिळते, ज्यावर तुम्हाला 12 वर्षाची वॉरंटी पण मिळते। तर असा संपूर्ण आपला हा रो हाऊस आहे। तर असा आहे आपला हा 1000 स्क्वेअर फीटचा 2 BHK रो हाऊस। लोकेशन आहे नांदू नाका जत्रा लिंक रोडवर असलेल्या कुंदन हॉटेलच्या समोरच्या बाजूला, रामदास चौकी नगरमध्ये। या ठिकाणी आपल्याकडे हे 2 BHK हाऊस अवेलेबल आहेत। तुम्हाला जर या साईडबद्दल माहिती हवी तर खाली नंबर दिला आहे, नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या या साईडवर व्हिजिट करा। तर असा होता आपला आजचा हा 2 BHK हाऊस। तुम्हाला जर आवडला असं नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।